म्हाताऱ्याने एकदा मला सांगितलं, सुनभाई बेडे आण, पण मी लय हुशार आहे. मी गेले दुकानावर, दिवाळी जवळ आलती, मी दुकानावर गेले पण बिडा न घेता फटाक्याचा बॉक्स घेतला, म्हाताऱ्याच्या खिशात ठेवलं. म्हाताऱ्याला बिडीची तलप लागली, म्हाताऱ्याने बिडी समजून फटाका खिशातून काढला आणि बिडी समजून जे फटाक्याला आग लावली तसं म्हातारं डायरेक्ट ढगात आणि खिशांतराव धडका घेते. सत्वर पावगे मला काय सांगायचे मंडळी. हो लग्न झालं बरं का? हो लग्न झालं. माझा नवर देव दाखव तुम्हाला, येव का हे पिवळं शर्ट. आव लग्न झालं, नांदायला गेली पण आऊला लय कडून निघाली. हो याची हे बी कडू, पण काय सांगायचं. सासू सासरे नुसतं वैताग आणलंय, काय सांगायचं मंडळी. सासरा दाखव का तुम्हाला कुठं बसलाय, तेव का ते पिवळा फेटा. अहो सासरा बर का माझा. लग्न झालं तसं काय सांगायचं तुम्हाला. लय बिड्याचा नाद आहे म्हाताऱ्याला, रोज 7-8-10 कट्टे ओढते म्हातार. काय सांगायचं, या मन कस काय ठेवले कोण असत, चुकून राहिले बर का ते. सासरा माझा गावी गेला म्हातार, सारखं बेड्या उडते. काय सांगायचंय बरं, स्वतः दुकानाला जात नाही, मला सांगते बेड्या आणायला, तर त्याला लाज वाटते का सुनाला दुकानावर पाठवायला. दिवसातून 2-4 वेळा दुकानाच्या चक्रा मारावं लागतात मावशी. काय सांगायचंय, रोज बेड्या द्यावं लागतात म्हाताऱ्याला, पण मी लय चॅप्टर का म्हातार. रोज बेड्या वडू 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 वडू. काय सांगायचं मावशी, नुसतं खोकते, रात्रभर झोप येत नाही, माझ्या डोक्याला नुसता ताप झालाय. म्हाताऱ्याने एकदा मला सांगितलं, सुनभाई बेड्या बेड्या आण, पण मी लय हुशार आहे. मी गेले दुकानावर, दिवाळी जवळ आलती, मी दुकानावर गेले पण बिडा न घेता फटाक्याचा बॉक्स घेतला, म्हाताऱ्याच्या खिशात ठेवला. तलप लागली म्हाताऱ्याला, बिडीची तलप लागली, म्हाताऱ्याने बिडी समजून फटाका खिशातून काढला आणि बिडी समजून जे फटाक्याला आग लावली तसं म्हातारं डायरेक्ट ढगात आणि चंद्रावर धडका घेते. असलं म्हातारे काय सांगायचं तुम्हाला, दिसतं एवढं सोपं नाही म्हातार. म्हणून म्हणते काय, आव सासरा माझा गावी गेला, आण तिकडच खपू दे त्याला, आण तिकडच खपू दे त्याला. आव सासू माझी जाच करती, कुठं बसली व थेरडी, कुठं बसली डंगरी कोणी कडची, तेवका तेवका चष्मेवाली माझी सासू. अव काय सांगायचं, लय म्हातारीनं वैताग आणलाय. सारखं कोणतंही काम केलं का, म्हातारी म्हणती बायडे तुला कामच जमत नाही, सुनबाई तुला संसारच जमत नाही, आता पण काय सांगू म्हातारीला. आव खुशाली एवढी मोठी म्हातारी झाली, मला म्हणतीस तुला संसार जमत नाही. मावशी मला सोन्यासारखी 17-18 लेकर झाली, म्हातारी म्हणतीस संसार जमत नाही. उगाच एवढी लेकर झाली का मला. अहो माझे पहिले नवरी आणखीन पण नाव काढतात, म्हणते संसार करावं तर हिनच करावा. म्हातारी म्हणते मला खुशाल कळत नाही. अहो काय सांगायचं, एवढे नवरे केले माय पण कोणाचं नाव नाही ठेवून घेतलं. आणि सासू माझी जाच करती, अहो सासू माझी जाच करीती, आणि बोडकी कर ग तिला, आणि बोडकी कर ग तिला. नंदच कार्ट किरकिर करत, आणि खर्ज होऊ दे त्याला. अहो नंदच कार्ट किरकिर करत, आणि खरुज होऊ दे त्याला. दादला मारून आवती देईल सगळ्याला, घेतला आता नवऱ्याला सोडून होईल. बघा ना माझं मिस्टर पांढरे पांढऱ्या मिश्यावालं, दिस इज माय मिस्टर.
ते म्हणतात बायडी चांगली इंग्लिश बोलायली, पण काय सांगायचं, हो साधी सुधी शाळा झाली नाही माझी, हो बरं का मावशी, चांगली शिकली मी, येल येल होऊन बिलबिल झाली. आणखीन जर 10 वर्ष शाळेत गेली असती तर बालवाडी पास झाली असती. पण माझं पप्पा म्हणलं बायडी नको मास्तरातून शाळेचे वाटलं करू, म्हणून नाट सोडून दिला. पण दादला मारून आवती देईल, नवऱ्याला मारून आवती देईल म्हणते, कारण नवरा हाय तसा धाडाचा माझा. देखना दिवा पदरात पडलाय, काय सांगायचे, तुम्ही म्हणता बायडे तू एवढी देखणी, नवरा का म्हातारा केला, पण काय सांगायचे बरं का. सरपंच मुडदा मला लग्नाच्या आधी बघायला आला, फसवलं मला, तुमच्या गावात चालते का आपली ठोंबरी महाराज, म्हणली पूर्ग चांगले, म्हणली चंद्रराव त्याच्या 250 एकर जमीन, म्हणली चंद्रराव 250 एकर जमीन, माझं म्हातारं भाडलं काही टोपीला, हो म्हणून माझ्या म्हाताऱ्याला लग्न करून वाटलं वाटलं केलं. अहो काय सांगायचंय, म्हणले पोराचा मोठा व्यवसाय, घेण्या देण्याचा व्यवसाय, हो लग्न कर म्हणले तुला सुखाचं ठेवीन. आता घेण्या देण्याचा व्यवसाय म्हणल्यानंतर मला वाटलं कुठला व्यापारी असेल, मोठा बिझनेसमॅन असेल. मावशी पटकन हो म्हणले, पटकन हो म्हणले, पण काय सांगायचं, लग्न झालं तसं मुडदा घरा सारखा झोपलेलाच आहे, सकाळी झोपलेला आहे, दुपार झोपलेला, संध्याकाळ झाली झोपलेला आहे, रात्री झोपलेलाच आहे, काय सांगायचे. म्हणून तुमच्या ठोंबरे महाराजांना बोलून घेतलं, म्हणलं महाराज तुम्ही म्हटले पोरग चांगले कमवते, म्हणले घेण्या देण्याचा व्यवसाय, हे सारखं झोपलेलंच असते, काय घेणं देण्याचा व्यवसाय, ते म्हटले बायडे तू नीट ऐकलं नाही, म्हणले याचा घेण्या देण्याचाच व्यवसाय. मी म्हणलं काय घेण्या देण्याचा व्यवसाय, पोरग सारखं झोपलेलं आहे, ते म्हणले घेण्या देण्याचाच व्यवसाय. हां म्हणलं काय घेत आणि काय देते, ते म्हणले हे बघ, म्हणले जांभळ्या देते झोप घेते, दादला मारून आवती देईल आणि मोकळी करग मला, आहो एका जनार्दनी सगळेच जाऊ दे बर का, एका जनार्दनी सगळेच जाऊ दे. हे मंडपात बसलेले नाही बर का, नाही तर तुम्ही ताण ताण हाणायची मला. एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, पण कोणते कोण सगळे जाऊ दे, नाथ महाराज म्हणतात एका जनार्दनी सगळेच जाऊ दे आणि एकटीच राहू दे मला. सगळेच जाऊ दे कोण आणि एकटीच राहू दे कोण, एका मिनिटामध्ये सांगते पुढच्या भारुडाला सुरुवात, वेळ कमी सोंग जास्त झाली, एकट कार्यक्रमाला उशीर झाला. एका जनार्दनी सगळेच जाऊ दे, सगळे म्हणजे कोणते, हा या अंतकरणामध्ये या शरीरामध्ये असणारे षडविकार म्हणजे सगळेच जाऊ दे. काम क्रोध लोभ मद मत्सरदंभ अहंकार वासना नावाची सासू जाऊ दे, अहंकार नावराचा नावाचा सासरा जाऊ दे आणि विकल्प नावाचा नवरा मरू दे म्हणते. कोण म्हणते तर बुद्धी म्हणते. कोणती बुद्धी, सद्बुद्धी. कारण हे सगळे गेल्याशिवाय बुद्धी परमात्म्याच्या चरणी लीन होऊ शकत नाही किंवा स्थिर होऊ शकत नाही. म्हणून ही बुद्धी सांगते देवाला, म्हणते हे देवा हे सगळे एकदा का शरीरातून गेले की मी एकटी मोकळी झाली, कशासाठी ते परमार्थ करण्यासाठी. म्हणून एका जनार्दनी सगळेच जाऊ दे आणि एकटीच राहू दे मला आणि सत्वर पाहू ग मला. oh,